नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 15 डिसेंबर सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला कृषी सुधारणांवरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. एक मुख्यमंत्री, दोन केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री या सर्वांनी मिळून दिलेले लेखी आश्वासन पाळले जात नसेल तर पुन्हा आंदोलन करीन, असे पत्र त्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांना पाठवले. फेब्रुवारी 2019 राळेगण सिद्धीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री राधामोहन सिंग, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, तेव्हाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अण्णांशी सविस्तर चर्चा झाली होती. अण्णांच्या मागणीनुसार कार्यवाही होईल असे आश्वासन त्यांनी दिले होते, मात्र नंतर केंद्राकडून काहीच कार्यवाही झाली नाही. 9 ते 12 वर्गासह शाळा सुरू होऊन 3 आठवडे उलटले आहेत, मात्र शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांची अपेक्षित उपस्थिती नाही. जिल्ह्यात 21,875 विद्यार्थी सध्या हजेरी लावत आहेत. 45,000 पालकांनी संमतीपत्रे भरून दिली, त्यातील निम्म्या विद्यार्थ्यांनीही शाळेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नगर जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाचे प्रमाण चांगले असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने म्हटले आहे. श्रीरामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनातील टंगळमंगळ खोळांवर रजा नोंदीची कार्यवाही केली. मुख्याधिकारी राज रजेवर होते, काल ते कार्यालयात रुजू झाले. त्यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी जागेवर आढळले नाहीत. त्यानंतर 75 अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यांनी रजा लावली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांना चपराक बसले. जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींची निवडणूक जानेवारी महिन्यात होत आहे. जिल्ह्यातील जवळपास निम्म्या ग्रामपंचायती निवडणुकांना सामोरे जात आहेत, त्यामुळे जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू आहे. आता जिल्हा परिषदेत देखील आचारसंहिता लागू झाली असून कामकाजाचे सुकाणू अधिकाऱ्यांनी हाती घेतले आहे. मंगळवारी 215 करोना बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 64,275 बाधित करोनातून मुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 97% आहे. सोमवारी 123 बाधित वाढले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 1,263 आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.